लिमय साहेबांच्या पुढाकाराने आणि आपल्या सर्वांच्या पुढाकाराने इथं आयोजित करण्यात आलं आणि हे संमेलन आयोजित करण्याचा मान आपल्या शहापूरला मिळाला त्याबद्दल मी खरंच आयोजकांचे आभार मानतो। आणि हे जरी प्रायोगिक तत्वावर असले तरी हा प्रयोग यशस्वी झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण काल आणि आज आपण आपल्याकडून जे काही आम्हाला म्हणजे जे विषयात ज्या ज्या विषयात आपण तयारी करून आलेले आहेत आणि त्याची माहिती सखोल माहिती तुम्ही ते असल्यामुळं आणि सखोल माहिती असल्यामुळं आणि आपण जे ज्या पद्धतीने ते प्रेझेंट केलं तर खरंचच म्हणजे वाखाणण्यासारखं होतं, कारण स्टेज डेअरिंग जे ज्या पद्धतीने आपण आपलं पाहिलं आम्हीसुद्धा इतक्या दिवस सर्व्हिस केल्यानंतरसुद्धा एक स्टेजवर बोलणं म्हणजे थोडंसं अवघड वाटतं, परंतु आपण सर्वांनी इतक्या छान पद्धतीने ते प्रेझेंट केलं आणि हे ज्यावेळेस स्टेज डेअरिंग आपल्याला कधी येते की त्या क्षेत्रातली त्या विषयातली सखोल माहिती जोपर्यंत आपल्याला नाही तोपर्यंत आपण बोलताना दचकतो घाबरतो, पण आपण सर्व लोकांनी त्या त्या विषयात प्रावीण्य मिळवून ती माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या या संमेलनाच्या माध्यमातून यापुढेही आपल्याकडे वनविभागामध्ये इतके विषय आहेत, प्रत्येक प्राणी प्रत्येक पक्षी काही वनगुन्ह्यांचे असतील हे सगळे विषय जर विचार केला आपण तर कितीतरी विषय आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी अभ्यास केला आणि ह्या संमेलनाच्या माध्यमातून जर ते पुढे आले आणि अभ्यास करून बरेचसे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तयार होतील आणि या संमेलनाच्या माध्यमातून त्यांना त्यांचं सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळेल असं मला वाटतं आणि याबद्दल मी खरंचच आयोजकांचे आभार मानतो। आणि आपल्याला काकोडकर साहेबांनी काल सांगितलं की अशा पद्धतीचे संमेलनं यापुढेही दरवर्षी आयोजित करण्यात येतील तर आपल्या सर्व आपण जे आहेत किंवा आपण आपले जे कलीग आहेत त्यांना यासाठी प्रोत्साहित करून किंवा आता बऱ्याचशा लोकांपर्यंत ही संमेलनाची माहिती मिळा पोहोचलेली नाही असं मला वाटतं आहे, कारण असे अजून लोक भरपूर लोक आहेत की त्यांच्याकडे असे विषय आहेत अभ्यास केलेला आहे आणि ते आपल्या समोर मांडू शकतील, तर या संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला हे असे लोक टॅलेंट समोर येईल असं मला नक्कीच अपेक्षा आहे। जास्त वेळ न घेता मी परत एकदा आपल्या सर्वांचे खरंच म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने आयोजन केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो कौतुकही करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद सर।